आपल्या या अभ्यासामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. एका वृत्त चितीच्या तळाची त्रिज्या 20 सेमी व उंची 13 सेंटीमीटर आहे. तर त्या वृत्त चितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आणि आपल्याला कंसामध्ये सूचना केली आहे पाय बरोबर 3.14 घ्या, म्हणजे पायची किंमत आपल्याला 3.14 घ्यायची. आता आपल्याला आधी काय करावं लागेल, या उदाहरणामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आधी आपण मांडून घेऊ. आपल्याला दिली त्रिज्या 20 सेंटीमीटर, तर इथे आर बरोबर 20 सेमी हे आपण लिहून घेतलं. त्याचबरोबर उंची दिली आहे एच बरोबर 13 सेंटीमीटर. आता आपल्याला आधी विचारलंय वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. आधी आपण वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहून घेऊ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πrh, त्याचं सूत्र आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πrh. आता या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्याच्या आपण आधी लिहून घेऊ. बघा 2 × पायाची किंमत त्यांनी सांगितली 3.14 उणीला आर, म्हणजे त्रिज्या, त्रिज्याची किंमत दिली आहे 20 सेंटीमीटर, उणीला एच म्हणजे उंची, उंचीची किंमत दिली आहे 13. हा गुणाकार तुम्ही कच्चा सलग करू शकता किंवा या दोघांचा आणि या दोघांचा करून पूर्ण त्यांचा आपण नंतर करू. बघा 2 × 3.14 आणि 6.28 गुणिला 20 × 13 = 26 म्हणजे 260. या पद्धतीने गुणाकार केला म्हणजे आपण पायरी पायरीने तो सोडवतोय. आता या दोघींचा गुणाकार आला 1632.80. मी हा कच्चा गुणाकार करून नंतर तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 1632.80 आणि याचं एकक येईल 14 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपण वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ या ठिकाणी काढलेलं आहे. नंतर आपल्याला पुढची गोष्ट विचारली आहे एकूण पृष्ठफळ काढा. मग आता आपल्याला एकूण पृष्ठफळाचा सूत्र लिहावं लागेल वृत्तचितीचे बरोबर. एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πr/r/h. 2πr/r/h. आता पुन्हा या सूत्रामध्येही आपल्याला या दिलेल्या किमती ठेवायच्या आहेत. 2 × पायाची किंमत 3.14 × आर ची किंमत 20 किंमत 13. हे सुद्धा आपण पायरी पायरी नाही सोडवूया. 2 × 3.14 हे आहे 6.28 × 20 × 13 × 20 यांचा गुणाकार आला 33. आता आधी आपण या दोघांचा गुणाकार करू. बघा इकडे सोडवतो मी, हा शून्य देऊन घेतला, हा शून्य दिला, त्याच्यानंतर 2 × 16 = 4 × 4 = 5, त्याच्यानंतर 2 × 12 आणि या ठिकाणी हे 28 म्हणजे 2 × 0.1 आपण यायचं 0.23. आता या सगळ्यांचा गुणाकार तुम्ही कच्च्या कागदावर करून नंतर आपण या ठिकाणी डायरेक्ट इथे उत्तर लिहिणार आहे. ते तर 4144.80 चौरस सेंटीमीटर. या पद्धतीने आपण या उदाहरणामध्ये दिलेल्या गोष्टी त्याच्यानंतर सूत्र लिहायचं आणि त्या सूत्रामध्ये किमती टाकून पायऱ्या पायऱ्याने ते सोडवत जायचं. सोडवताना फक्त गुणाकार व्यवस्थित करा, काळजी घ्या, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. ते आपण एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिलं, त्यामध्ये किती ठेवल्या आणि नंतर क्रमाक्रमाने हा गुणाकार करत
या पद्धतीने आपण हे उत्तर मिळवलं. याच पद्धतीने तुम्हाला या अभ्यासामध्ये इतर उदाहरणं राहिलेले ते सोडवायचे आहे.